आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिनाचं औचित्य साधून आज कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेनं इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला जोरदार घोषणाबाजी करत आणि निदर्शनं करून घरेलू कामगारांना किमान वेतन सूचीत समाविष्ट करावं सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी अशा मागण्या करण्यात आल्या घरेलू कामगारांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत वारंवार आंदोलनं करूनही शासनाचं मागण्यांकडे दुर्लक्ष असल्यानं आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्या वतीनं इचलकरंजीत मोर्चा काढण्यात आला घोषणाबाजी करत हा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर पोहोचला किमान वेतन सूचित समाविष्ट करावं सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी ओळखपत्र मिळावं नोकरीच्या सुरक्षेची हमी देणारा कायदा करावा महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळावी अशा विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली मोर्चात दत्ता माने पार्वती जाधव शहजाद मुजावर जाहिरा शेख माया सुतार सुलोचना निलकंठ लता हेगडे सावित्री चौगले उज्ज्वला शेलार ज्योती शिंदे यांच्यासह घरेलू कामगार सहभागी झाल्या होत्या